गेल्या काही दिवसामध्ये या करोनाच्या सगळ्या संकटामध्ये आपण वारंवार बोलतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाला दिवे लावण्याचं आवाहन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बोललो होतो आता काल पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता देशातल्या बहुसंख्य नागरिकांनी हे दिवे लावलेले आहेत नागरिकांमधला एक गट ज्याला तुम्ही आ, मायनॉरिटी म्हणा अल्पसंख्य म्हणा अल्पसंख्य मायनॉरिटीमध्ये मुसलमान ख्रिश्चन नाहीत याच देशातला एक छोटा गट म्हणून मी त्यांना अल्पसंख्य नागरिक म्हणतो आहे त्यांनी दिवे लावलेही नाहीत परंतु भारतीय माध्यम सध्या नरेंद्र मोदींच्या इतक्या प्रेमात आहेत की त्यांनी सगळीकडे दिवे लावल्याचं दिवे घालवल्याचं पणट्या लावल्याचं मेणबत्त्या लावल्याची दृश्य दाखवली मी यावर बोलणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना विचार विचारायचं आहे की तुमची सगळ्यांची तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे ना तुमच्या घरची मंडळी कशी आहेत व्यवस्थित आहेत ना घरच्या ज्येष्ठांची गेल्या वेळेला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काळजी घेता ना आ, निरोगी राहण्याचा प्रयत्न करता ना फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ज्याला सरकारी भाषेमध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हटलं जातं ते तुम्ही पाळताय ना गर्दीत जाण्याचं टाळता ना एकूण या जर गोष्टी पाळल्या सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आपण केलं हात धुतले दिवसातून सात आठ वेळा संसर्ग टाळला तर करोनापासून वा वाचणं अवघड नाही आहे म्हणून सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेतली आपला मूळ विषय जो आहे तो करोनाची दिवाळी आहे पाच एप्रिलला म्हणजे काल संध्याकाळी रात्री नऊ वाजता या देशामध्ये जे काय घडलं ते ऐतिहासिक होतं यापूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी अशा प्रकारे एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी युद्ध वगळता दिवे लावण्याचं आवाहन केलेलं नाही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अत्यंत अनोखे आहेत अद्वितीय आहेत त्यामुळे असं आवाहन करणारे ते, ते पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांनी हे आवाहन केलं आणि काल ते पूर्णपणे यशस्वी झाले असं आपल्याला दिसलेलं आहे कालचा जो सगळा सोहळा झाला इव्हेंट झाला मोदी हे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये अत्यंत कुशल आहेत कोणताही इव्हेंट आत्तापर्यंतचा त्यांचा अपयशी ठरलेला नाही त्यामुळे कालचा इव्हेंट होण्यापूर्वीच मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ते तुमच्या लक्षात असेल तर मी असं म्हटलं होतं की हा इव्हेंट यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे बहुसंख्य लोक हे दिवे लावणार आहेत यातले अनेक जण हे मोदींचे भक्त आहेत पाठीराखे आहेत भाजपचे समर्थक आहेत पण अनेक जण असेही आहेत ज्यांना करोना जावासं वाटतं आणि या निमित्ताने जर देशातली एकता प्रकट होणार असेल तर ती त्यांना हवी आहे त्यामुळेही त्यांनी काल मेणबत्त्या किंवा पणत्या लावलेल्या आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मी स्वत माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेकडो नागरिकांनी अशा प्रकारे पण त्या मेणबत्त्या लावल्या नाहीत अंधार केला नाही म्हणजे मुळामध्ये दिवे असताना अंधार करायचा आणि मग पेणबट्टी पे, पे मेणबत्ती पणती किंवा टॉर्च किंवा मोबाईलचा दिवा लावायचा हे मला व्यक्तिशः पसंत नव्हतं मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं आणि याची कारणमिमासाही दिली होती त्याप्रमाणे मी जी भूमिका घेतो किंवा माझ्यासारखे माझे जे सहकारी आहेत उदाहरणार्थ पु पुण्यामध्ये विश्वंभर चौधरी आहेत असीम सरोदे सरोदे आहेत आ, अनेक असंख्य विदर्भातले कार्यकर्ते आहेत चंद्रकांत वानखेडे यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आमचे आंबेडकरी चळवळीतले तरुण कार्यकर्ते वैभव आहेत अनेक जणं आहेत मी कोणाकोणाची नावं घेणार मला काल अनेकांनी कळवलेलं आहे की आम्हाला तुमचा विचार पटला त्यामुळे आम्हीसुद्धा या सगळ्या करोनाच्या दिवाळीमध्ये मी याला करोनाची दिवाळी म्हणतो ते रागाने म्हणत नाहीये उलट दुःखानी म्हणतोय वेदनेनी म्हणतोय याचं कारण काल जे साजरं करण्यात आलं देशामध्ये ते दिवाळी सदृश वातावरण होतं आणि लक्षात घ्या आपण एका भयंकर साथीतून जात आहोत महामारीतून जात होतो आहोत तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून एक दिवाळी या देशात साजरी करण्यात आली आमच्यासारख्या थोड्या नागरिकांनी त्याला विरोध केला आणि तो अंमलात सुद्धा आणला पण त्या विरोधाची दखल या देशातल्या माध्यमांनी घेतली नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे माध्यमं जी आहेत ती सगळी गोदी मीडिया झालेली आहेत मोदींची भक्त झालेली आहेत खरं तर एका माणसाने जरी विरोध केला तरी त्याची दखल माध्यमांनी घ्यायला हवी इथे माझ्या टाईमलाईनवर तुम्ही बघितलं फेसबुकवर जाऊन किंवा ट्विटरवर जाऊन किंवा व्हॉट्सॲपवर जाऊन माझ्या टाईम पाच हजाराहून अधिक लोकांनी पाठिंबा दर्शवला होता आणि मोदींचं हे आव्हान आम्हाला मान्य नाही असला डोंगीपणा असला बंपकपणा आम्ही करणार नाही असं म्हटलं होतं परंतु देशामध्ये दे चित्र जे निर्माण झालं ते मोदींचं आव्हान पूर्णपणे यशस्वी झालं आहे आणि सगळा देशच याच्यात सामील झाला आहे माझा प्रश्न इतका आहे करोनाची ही दुर्दैवी दिवाळी जी मोदींनी साजरी केली आणि ज्यामध्ये करोनाच्या साथीची वेदना विसरून बहुसंख्य मोदी भक्त सामील झाले त्यांनी फटाके उडवले त्यांनी मशाली घेऊन मोर्चे काढले त्यांनी नुसते दिवे लावले नाहीत किंवा मेणबत्त्या लावल्या नाहीत जसे मोदींनी दिवा लावला अत्यंत शांतपणे अत्यंत गंभीरपणे त्यांनी कोणतेही ढोल तसे वाजवले नाहीत किंवा मशाली घेतल्या नाहीत त्यांनी गंभी गांभीर्याने दिवा लावला पण त्यांच्याच भक्त्यांनी त्यांच्या आव्हानाची गेल्या आव्हानाप्रमाणेच अचरटपणाकडून थट्टा उडवली काही ठिकाणी त्या आगीसुद्धा लागल्या तुम्हाला माहिती दिल्लीमध्ये एका कॉलनीमध्ये आग लागली लाग 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 <Lake honeymoon> सोलापूरला <उदवोतोस> आग लागली कारण अशा प्रकारे पणती आणि मेणबत्ती पेटवताना धोका उद्भवतोस अतिरेक केला तर ही आग लागू शकते काही जणांनी मेणबत्ती घेऊन गुमनाम है कोई वगैरे गाणं सुद्धा म्हटलं आणि याची चेष्टा केली परंतु एक गोष्ट खरी आहे की बहुसंख्य लोकांनी मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिला याचं कारण मी तुम्हाला मग असे सांगितलं पुन्हा एकदा सांगतो एक तर मोदी हे या देशाचे या क्षणाचे सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान आहेत मोदींचा शब्द आपण मानला पाहिजे असं या देशातल्या बहुसंख्य नागरिकांना वाटतं त्या नागरिकांनी त्यांना मतं दिलेली आहेत आणि अशा देशातल्या अडतीस टक्के नागरिकांची मतं घेऊन मोदी गेल्या वेळेला निवडून आलेले तीनशेहून अधिक जागा त्यांना लोकसभेमध्ये मिळालेल्या आहेत म्हणजे या देशातल्या अडतीस चाळीस टक्के नागरिकांवर मोदी प्रभुत्व गाजवतात इतर दे तक्के है। ते साठ टक्के नागरिक आहेत ते खरं तर बहुसंख्य आहेत परंतु त्यापैकी अनेकांनी असा विचार केला की पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं आहे तर आपण प्रतिसाद देऊया काहीजण काही जण म्हणाले मोदी देशाच्या एकतेसाठी आवाहन करतात आम्ही जे रोजंदारी मजूर आहेत ज्यांना हालपास्या स सोसाव्या लागल्या त्यांच्यासाठी दिवा पेटू योगेंद्र यादव एक समाजवादी विचारवंत आहेत स्वराज्य अभियानचे नेते आहेत त्यांनीही दिवे पेटवले त्यांचा मोदींच्या आव्हानाला विरोध होता पण त्यांनी दिवे पेटवले खरं तर माझं असं मत आहे की असं करायला नको होतं त्यांनी पण त्यांनी दिवे पेटवले त्यांनी असं म्हटलं की नाही नाही मी या हजारो रोजंदारी मजू मजु, मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी जे वेदना भोगत आहेत त्यांच्यासाठी पेटवतो काल एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मला फोन होता त्यांनी असं मला सांगितलं मी बाबासाहेब भोसलेंचा सेक्रेटरी होतो ते असं म्हणाले मोदींचा जो प्रचार आहे तो आम्हाला मान्य नाही पण मी आज दिवा लावणार आहे मी त्यांना विचारलं मग तुम्ही का दिवा लावणार आहात तर ते असं म्हणाले की आम्ही या देशातल्या गरीबांसाठी दिवा लावणार आहोत माझा प्रश्न इतकाच आहे भावना चांगली आहे गरीबांसाठी दिवा लावणं माझा प्रश्न इतकाच आहे मग तुम्ही मोदींच्या या आवाहनात सामील का होत आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नेत्या तुम्ही स्वतंत्रपणे गरीबांसाठी दिवा लावा काँग्रेसने कार्यक्रम घ्यावा किंवा स्वराज अभियानने कार्यक्रम घ्यावा पण मोदींच्या आवाहनामध्ये अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या सामील होऊन्ही तुम्ही मोदींनी केलेल्या या भंपक आवाहनाला साथ देतात म्हणून हे मला हे मान्य नाही काय गांभीर्य राहिलं मित्र हो सांगा काय गांभीर्य राहिलं या देशामध्ये भयंकर महामारी आहे करोनाची साथ आहे चार हजाराहून अधिक लोकांना करोनाची राग लागण झालेली आहे दिवसेंदिवस हा लागण होणाऱ्यांचा आकडा वाढतो आहे गेल्या चोवीस तासात चारशेहून अधिक लोकांना लागण झालेली आणि अशा वेळेला आपण देशामध्ये दिवाळी साजरी करतो गंभीरपणे मूकपणे निशब्दतेने हे दिवे लावले असते तर मी गांभीर्य समजलो असतो पण मोदी आणि त्यांचे काही वरिष्ठ नेते सोडता असं कुणीच केलं नाही भाजपच्या उत्तर प्रदेशातल्या एका महिला आमदाराने तर फायरिंग सुद्धा केलं हो फायरिंग म्हणजे गोळ्या हवेमध्ये उडवल्या उत्तर प्रदेशांमध्ये किंवा बिहारमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये असा गोळीबार केला जातो असा गोळीबार तिने केला आज सकाळी पोलिसांनी ती तिला जाब विचारला तिच्यावर एफ आय आर दाखल केला तेव्हा तिने माफी मागितली एका ठिकाणी तर भाजपच्या आमदाराने मशाली हातात घेऊन मशाल मोर्चा काढला काय म्हणायचं यायला हेच ते लोक आहे जेव्हा मोदींनी टाळ्या वाजून ठाळ्या वाजून डॉक्टरांचं अभिनंदन करायला सांगितलं तेव्हा त्यांनी हैदोज घातला गरबा खेळला रस्त्यावर उतरून ते जनावराप्रमाणे चितकारले खर तर मला जनावर म्हणायचं नाही आहे कारण मला जनावरांचा सुद्धा अपमान करायचा नाहीये इथे इतके हे बिभत्स लोक आहेत काल सुद्धा असे काही प्रकार झाले मग मीडिया हे प्रकार न दाखवता आगी लागलेले न दाखवता लोकांचे साळे न दाखवता केवळ दिवाळीची दृश्य अंधारामध्ये दिवे पेटवल्यावर कधीही सुंदरच दिसतं हे लक्षात घ्या मी टेलिव्हिजनमध्ये काम केलंय टेलिव्हिजनमध्ये माझा एक अनुभव सांगतो मी एका हिंदी चॅनलच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि तिथल्या संपादकांच्या केबिनमध्ये पाच टेलिव्हिजन मॉनिटर लावलेले होते अचानक एका मॉनिटरवर आगीचं दृश्य आलं आणि हे संपादक एकदम उठून उभे राहिले हळूहळू पाचही मॉनिटरवर आगीचं दृश्य आलं ही पाच वेगवेगळी चॅनल होती हिंदीतल्या संपादकांना आगीच्या दृश्यांचं आकर्षण अशासाठी असतं की तुम्ही हिंदी सिनेमात पहा किंवा टेलिव्हिजन चॅनलवर पहा आगीची दृश्य ही अत्यंत लक्षवेधक असतात तसं दिवे लावण्याचे दृश्य सुद्धा अत्यंत लक्षवेधक असतात तुम्ही बघितलं पूर्ण अंधार केला आणि मोदींना हे माहिती होतं की अशा प्रकारचा इव्हेंट सुंदरच दिसणार आहे दिवाळीच्या वेळेला हजारो पण त्या जेव्हा लावल्या जातात शनिवार वाड्यावर तेव्हा त्या सुंदरच दिसतात काल अशा प्रकारे हजारो दिवे जे लावले गेले इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून किंवा उत्स्फूर्तपणे ते चांगलेच दिसले यामध्ये काही वाद नाहीये माझा प्रश्न असा आहे करोना रुग्णांविषयीची आत्मीयता गेली कुठे मशाल मोर्चे काढताना काही काही भक्त तर इतक्या टोकाला पोचले की त्यांनी असं सांगितलं या सगळ्या दिवे लागणीमुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होणार आहे पृथ्वीवर आणि त्यामुळे करोना पळून जाणार आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझ्या फेसबुकवर जाऊन पहा ही पोस्ट मी शेअर केलेली आहे हा भक्तांचा मूर्खपणा दाखवायला दुसऱ्या बाजूला काही काही भक्तांनी तर हा इव्हेंट करून मोदी कसे शिवाजी महाराज महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांच्या पंक्तीत जाऊन बसलेत अशा पोस्ट टाकल्या शिवा एका माणसाने त्यांना सुनावलं तिथेच पोस्टच्या खाली की तुम्ही मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करून शिवाजी महाराजांचा अपमान करू नका नाहीतर आम्हाला तुम्हाला धडा द्यावा लागेल ही भाषा योग्य नसली तरी त्याची भावना मी समजू शकतो अरे शिवाजी महाराज कुठे गांधीजी कुठे सुभाषचंद्र बोस कुठे आणि तुम्ही त्यांची तुलना नरेंद्र मोदींशी करता आजच्या काळातल्या हे तिन्ही नेते आपल्या ध्येयाला वाहिलेले होते मोदींचं ध्येय काय आहे स्वातंत्र्य आंदोलनातून उभं राहिलेलं हे सेक्युलर राष्ट्र संपूर्ण हिंदू राष्ट्र निर्माण करणं आणि त्या सर्व मोठ्या नेत्यांचं प्रामाणिकपणा यांच्याकडे आहे हे अत्यंत ढोंगी नेते असं माझं म्हणणं आहे गेल्या सहा वर्ष त्यांनी जितकं खोटं बोललं असतं त्यांनी कोणीच बोललंच नसेल यांनी फक्त आधुनिक काळातला एक इव्हेंट केला आहे आणि मीडियाला चांगली दृश्य पुरवले आणि लाचार झालेला जो मीडिया आहे मी तुम्हाला सांगतो अत्यंत लाचार मला लाज वाटते चाळीस वर्ष मी पत्रकारितेत घालवली आहे पण मीडिया एवढा रसातळाला गेलेला मी कधीही पाहिलेलं नाही मी तुम्हाला खरंच सांगतो मला लाज वाटते या मीडियाची आणि काल तर एन डी टी व्ही सारख्या चॅनलनेही अक्षरशः निराशा केली एरवी एन डी टी व्ही ठामपणे उभं राहतं बाकी सगळी चॅनल जरी मोदींच्या बाजूने ढोल वाजवायला लागली तरी एन डी टी व्ही ठामपणे उभं राहतं पण काल तर एन डी टी व्हीने अगदी पलायन केल्यासारखं केलं त्यांनी सुद्धा या दिवे लावणीला किंवा करोनातल्या दिवाळीला साथ दिली मला सांगा तुम्ही कवरेज दाखवा तुम्ही बातम्या द्या पण तुम्हाला प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे तो तुम्ही खिशात घालून ठेवलाय का गुंडाळून ठेवलाय का तुम्हाला प्रश्न विचारता येत नाही दिवाळी कशासाठी साजरी केली आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्राच्या वीज मंत्र्यांनी जो धोका सांगितला होता तो धोका नाहीच असं भाजपवाले म्हटले होते आपले वीज मंत्री नितीन राऊत असं म्हणाले होते, होते की ग्रीडवर याचा परिणाम होऊ शकतो फ्लक्च्युएशनचा आणि त्यानंतर मोठी समस्या निर्माण होऊ शकते हे सांगितल्यानंतर केंद्र सरकारला जाग आली आणि केंद्रीय पॉवर मिनिस्टर जे आहेत केंद्रीय वीज मर्ती मंत्री जे आहेत आर के सिंग त्यांनी आज म्हटलेलं आहे की मी सर्व वीज कर्मचाऱ्यांचं आभार मानतो त्यांनी असं होऊ दिलं नाही याचा अर्थ वीज कर्मचारी उत्तर प्रदेशातले महाराष्ट्रातले इतर राज्यातले सावध झाले म्हणून असं काही भयंकर गोष्ट घडली नाही नाहीतर पॉवर फ्लक्च्युएशनमुळे सगळी वीज यंत्रणा धोक्यात येऊ शकत होती हे तुम्ही मान्य करताय काय झालं मला सांगा तीन गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगतो या सगळ्या करोना दिवाळीमुळे एक गोष्ट झाली ती म्हणजे नरेंद्र मोदी हो हे या देशातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांच्या शब्दासाठी काहीही करायला त्यांचे पाठीराखे तयार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं नंबर दोन या देशातले विरोधी पक्ष अत्यंत पोचट आहेत हेही पुन्हा सिद्ध झालं कारण मोदींच्या आव्हानाला कोणत्याही वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने जाहीरिता विरोध केला नाही कारण त्यांना भीती वाटत होती की असा विरोध केला तर मोदींची लोकप्रियता अधिक वाढेल त्यामुळे विरोधी पक्ष हे डरपोक आणि पोचट आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि तिसरी गोष्ट सिद्ध झाली की भारतातली बहुसंख्य जनता ही मूर्खांच्या नंदनाथ राहते आणि या करोना दिवाळीच्या निमित्ताने आम्ही एक राष्ट्रीय मूर्खपणाचा सण साजरा केलेला आहे आता माझ्या कठोर शब्दाबद्दल तुमच्यातले अनेक जण मला शिव्या देतील मी मला हे माहिती आहे अनेक जण शिव्या देतील आणि गेले तीन आठवडे जेव्हा जेव्हा मी हा माझा पाचवा व्हिडिओ आहे करोनाचा प्रत्येक व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळतोय काही काही व्हिडिओ तर दहा लाखाच्या पुढे गेलेले आहेत मला हे सांगायचं आहे की जितका पाठिंबा मला मिळतो आहे जितकं समर्थन मिळतं आहे जितके व्हिडिओ लोक ऐकतायत तितक्याच गलिच्छ गलिच्छ शिव्या मिळत आहेत माझ्या कुटुंबियांना माझ्या बायकोला माझ्या मुलाला माझ्या नातेवाईकांना गलिच्छ शिव्या मिळत आहेत हे सर्व माझा आरोप आहे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत हे सर्व त्यांचे भक्त आहेत हे सर्व संघाचे समर्थक आहेत संघ असा दावा करतं की आम्ही संस्कृती रक्षक आहोत तुमच्या विरोधकाला लोकशाहीतल्या तुमच्या विरोधकाला वैचारिक विरोधकाला तुम्ही जर अशा गलिच्छ प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची संस्कृती कुठेतरी गटारात गटांगळ्या खाते आहे असं म्हणणं मला भाग आहे मला काही फरक पडत नाही तुम्ही कितीही शिव्या दिल्यात करोनाच्या काळात द्या तुम्ही गेली सहा वर्ष मला शिव्या देतात सहा वर्ष आणि मी ते सहन केले आहेत माझी बदनामी करायचा विविध प्रकारे प्रयत्न केला आहे माझ्या चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा मी उभा आहे लक्षात घ्या आणि जोपर्यंत या देशाला धर्मांधतेचा आणि फॅसिझमचा धोका आहे तोपर्यंत मी इथे सांगत राहणार आहे तो धोका आहे त्याला विरोध केला पाहिजे म्हणून ही जी करोना दिवाळी आहे मोदींच्या ढोंगीपणात निर्माण झालेली त्याचं विश्लेषण करायला मी इथे आहे मला तुम्हाला विचारायचं आहे मोदी म्हणतात की या निमित्ताने सगळ्या राष्ट्राचा एक सूर दिसला एकता दिसली माझा प्रश्न आहे की शहरी भागामध्ये मोठ्या संख्येने दिव्यांचा इव्हेंट करून एकता दिसली काय जर खरोखरच अख्खं राष्ट्र एक असतं तर हजारो मैल चालत जाणाऱ्या रोजंदारी कामगारांबद्दल आपल्या मनात सहानुभूती का निर्माण झाली नाही त्याची चौकशी आपण का केली नाही खरोखरच हे राष्ट्र एक असतं तर विरुद्ध लढणारे डॉक्टर्स नर्सेस आरोग्यसेविका यांच्या बाजूने आम्ही का उभे राहिलो नाही त्यांना पीपीई मिळतील पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मिळतील याची खात्री आपण का करून घेतली नाही सरकारला प्रश्न का विचारले नाही या देशामध्ये गेल्या दहा वर्ष दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लाखो लोक उपाशी आहेत अनेकांना अन्न मिळत नाहीत कारण त्यांचा रोजगार गेलेला आहे यांची काळजी किती जणांनी घेतली देश एक आहे म्हणता ना तुम्ही किती जणांनी घेतली आणि देश जर एक असता तर तबलिगे जमातच्या सदस्यांच्या मूर्खपणाबद्दल आपण सगळ्या मु मुसलमानांना दोष का दिला माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या भाऊ माझा प्रश्न आहे की हे तबलीगचे लोक अन्नामध्ये थुकले त्यांनी नर्सेसशी अतिप्रसंग केला या सगळ्या भाकड कथा आहेत अफवा आहेत फेक न्यूज आहे हे आता सिद्ध झालेलं आहे उत्तर प्रदेश पोलिसांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे असं थुकण्याचा प्रकार घडलेला नाही आहे काही जणांनी नोटांना थुकी लावली असं म्हटलं तेही खोट आहे राज ठाकरेंसारखा एखादा नेता जेव्हा व्हॉट्सॲपच्या बातम्या वाचून खोट्या बातम्या वाचून विधान की यांना गोळ्या घातल्या पाहिजेत तेव्हा माझा त्यांना सवाल आहे राज ठाकरे गोळ्या घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला या देशात अजून कायद्याचं राज्य आहे गोळ्या घातल्या पाहिजेत म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल दुसऱ्यांना गोळ्या घाला उद्या दुसऱ्या म्हणतील तुम्हाला गोळ्या घाला आम्हाला असा हिंसेचा मार्ग पसंत नाही या देशातले वीस कोटी मुसलमान हे आमचे बांधव आहेत हे लक्षात घ्या मुस्लिम महिला ज्या आहेत त्या आमच्या भगिनी आहेत आमच्या आया बहिणी आहेत या सगळ्या या देशातले सर्व धर्मीय लोक हे आमचे कुटुंबीय असं आम्ही मानतो तेव्हा मला राज ठाकरेंना हे सांगायचं आहे सगळ्या उद्धव ठाकरेंकडून स्वतःच्या भावाकडून काही शिका हिंसेची भाषा व्हॉट्सॲपवरून जर तुम्ही करणार असाल तर अनेकदा तुमची स्तुती केलेले आमच्यासारखे पत्रकार सुद्धा फेरविचार करतील व्हॉट्सॲप वाचून आणि हे व्हॉट्सॲप काय आहे हे विष आहे मी तर तुम्हाला विनंती करेन मी दर व्हिडिओमध्ये सांगतोय व्हॉट्सॲपमधली कोणतीही गोष्ट विचार केल्याशिवाय किंवा पडताळणी केल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नका व्हॉट्सॲप या व्यासपीठाचा चांगलासुद्धा उपयोग होतो पण भाजपने आणि भाजपच्या समर्थकांनी आणि भक्तांनी या व्हॉट्सॲपचा उपयोग हा केवळ आणि केवळ विष पसरवण्यासाठी केलाय या देशामध्ये दुसरी फाळणी व्हावी अशी कुणाची इच्छा नाही आहे पण मोदी समर्थकांनी या देशाची आतल्या आत दुसरी फाळणी केलेली आहे आणि त्यांना या देशातले मुसलमान आणि इतर अल्पसंख्य हे नकोसे झालेले आहेत हे मी खूप जबाबदारीने बोलतोय देश एक होता काल पणत्या लावता ना तुम्ही बघितलं का मुस्लिम वस्तीत पणत्या लागल्या का तुम्ही बघितलं का दलित वस्तीत पणत्या लागल्या का तुम्ही दलितांचा बहिष्कार करता दलित काय म्हणून मानेल की आम्ही तुमच्या समाजाचे भाग आहोत तुम्ही आदिवासींच्या वस्तीत बघितलं का तुम्ही गरिबांच्या वस्तीत जाऊन बघितलं का मुंबईतल्या अनेक वस्त्या मी तुम्हाला दाखवीन जिथे काल मोदींच्या आव्हानानुसार लोकांनी पणत्या लावल्या नव्हत्या मीडिया हे तुम्हाला दाखवणार नाही मॅक्स महाराष्ट्र दाखवेल मॅक्स महाराष्ट्राने काल दाखवलेलं आहे कारण सत्य दाखवणं हा मॅक्स महाराष्ट्रचा विचार आहे ही मॅ मॅक्स महाराष्ट्राची कृती आहे लक्षात घ्या मुद्दा असा आहे मोदींचा जो मुद्दा होता देश एक आहे मला दाखवायचं आहे देश हे काय तुम्हाला दाखवायचं आहे ना मग चला डॉक्टरांना पी देऊया तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आम्ही हे मी पुराव्यानिशी बोलतोय सरकारच्या खात्यात भरपूर पैसे आहेत आम्ही तेवढेच पैसे तुम्हाला देतो पीपी उपलब्ध करून द्या डॉक्टरना काल मी बातमी बदली औरंगाबादचे डॉक्टर संपावर गेले पीपी नसल्यामुळे काही ठिकाणचे नर्सेस संपावर गेल्या बिहारचे डॉक्टर संपावर गेले का होत आहे आरोग्य आणीबाणी असताना हेल्थ इमर्जन्सी असताना डॉक्टरांवर ही पाळी काय येते ते, ते काय स्वतःच्या मनाने हे सगळं करताय पीपी उपलब्ध करून द्या नंबर दोन आपल्या देशावर आज आरोप होत आहे आपलं आय सी एम आर किंवा आपलं आरोग्य खातं त्या आरोग्य आरोपाकडे दुर्लक्ष करत आहे की तुम्ही देशामध्ये पुरेशा टेस्ट करत नाही आहात पुरेशा टेस्ट केल्यात तर खरोच खरंच भारतामध्ये रुग्णांची संख्या किती आहे हे तुम्हाला कळेल आणि मग काय उपाययोजना करायची हे कळेल आज आपल्या रुग्णांची संख्या चार हजारच्या घरात आहे इतर देशाच्या मानाने कमी आहे याचं कारण असं आहे की आपण टेस्ट खूप कमी करतोय करोनाच्या टेस्ट आजपर्यंत आपण सगळ्या मिळून एक एक लाखच केलेले आहेत जर्मनीमध्ये आज आठवड्याला एक लाख टेस्ट होत आहेत माझा मोदींना सवाल आहे तुम्हाला म्हण म्हणायचं आहे ना देश आपला बलवान आहे सुपर पॉवर आहे किंवा आपला देश एकजुटीने उभा आहे या संकटात मग चरा जास्तीत जास्त नागरिकांना करोनाची टेस्ट घेण्याची संधी देऊया ती तुम्ही का देत नाही नुसते दिवे लावून काही होणार नाहीये हे दिवे लावणं जे आहे ते नको ते दिवे लावण्यासारखं आहे हे लक्षात घ्या तेव्हा मोदींनी कृपया हा भंगपकणं सोडावा कारण कालच मी ट्विटरवर किंवा फेसबुकवर वाचलं की आधी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट झाला आता दिवे लावण्याचा इव्हेंट लाव झाला पुढचा इव्हेंट म्हणे गोमूत्र पिण्याचा होणार आहे अरे बापरे ही चेष्टा असेल कदाचित का पण काही सांगता येत नाही संघाच्या सडलेल्या मेंदूतून कसलाही इव्हेंट जन्म घेऊ शकतो गोमूत्र पिण्याचाही इव्हेंट ही, ही मंडळी करू शकतात काही लोकांनी म्हटलंच त्या मनोहर उर्फा संभाजी भिडेंनी म्हटलं गोमूत्र प्राशन केल्यामुळे करोना बरा होऊ शकतो किंवा करोनाच्या काळामध्ये प्रतिबंधक शक्ती वाढू शकते एक तुम्हाला सांगतो मोदी सरकारचं आयुष नावाचं एक खातं आहे ते सुद्धा जे सांगतंय ना करोनाविरुद्ध उपचार म्हणून त्याला सुद्धा आक्षेप घेतलेला आहे अनेक तज्ज्ञांनी आयुर्वेदामुळे करोनावर उपचार होऊ शकतो या भ्रमात राहू शकत नका माझं म्हणणं आहे सलाम या देशाची एकजूट होऊ हवी आहे ना तुम्हाला नरेंद्र मोदीजी तुम्ही महान आहात तुम्ही पंतप्रधान आहात आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत एकच गोष्ट करा मग आम्ही एकजूट झाली असं मानू देशामध्ये आरोग्य व्यवस्था नीट उभारा आणि ज्या आरोग्य व्यवस्थेला आणि आरोग्य खात्याला तुम्ही फक्त बजेट दोन ते तीन टक्के पैसे देता ते दहा टक्क्यापर्यंत न्या चला एकजूट झाली असं मानू प्रत्येक गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते तुम्ही मजबूत करा मग कोणतीच साथ आपल्याला त्रास देणार नाही आपली आरोग्य यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सडलेली आहे कोलमडायला आलेली आहे आणि तिचे परिणाम आपण भोगतो आहोत आता तुम्ही पैसा गोळा करतात लोकसुद्धा भूतदये पोटी आणि एकूणच भीतीपोटीसुद्धा पैसे देत आहेत पण हे पैसे कशासाठी वापरले जाणार आहेत ह्याचा गैरवापर कशावरून होणार नाही आरोग्य यंत्रणा मजबूत होणार आहेत का हे प्रश्न विचारायला हवेत आणि मी भाजपच्या भक्तांना सांगतो प्रश्न विचारण्याबद्दल जर तुम्हाला राग येत असेल ना तर जरा अमेरिकेत जाऊन बघा ज्या अमेरिकेचं कौतुक तुमचे सगळे नेते करतात ज्या अमेरिकेचा आदर्श भारतीय जनता पक्षाचे नेते मानतात आणि एकसारखं अमेरिकेशी आम्ही मैत्री आहे अमेरिकेची आपली मैत्री आहे असं वारंवार सांगतात त्या अमेरिकेमध्ये अध्यक्षांना ट्रम्पना पत्रकार कशा पद्धतीने प्रश्न विचारतायत हे जरा बघा हे जरा बघा जाऊन मग तुम्हाला कळेल सत्तेला प्रश्न विचारणं किती आवश्यक असतं मार्टिन लुथर किंगने असं म्हटलं होतं की ज्या दिवशी आम्ही योग्य प्रश्न विचारणं बंद करू त्या दिवशी आपल्या आयुष्याचा अंत होईल खरं आयुष्य आपण जगणार नाही त्या दिवसानंतर तुम्हाला काय वाटतं मला शक्य नाही का शांतपणे बसणं तुम्हाला असं वाटतं का गेली चाळीस वर्ष मी पत्रकारितेत जी बोंब मारतोय जो आग्रोश करतोय त्याला काहीच अर्थ नाही मला काहीच नको आहे मला तुमचं मंत्रिपद नको तुम्हाला तुमची आमदारकी नको मला तुमची खासदारकी नको मला तुमच्याकडून कोणतीही व्यवस्था नाही या देशातल्या गरीबाला न्याय मिळू दे या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू दे एवढीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून पण ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा अशा प्रकारे इव्हेंट जर तुम्ही करत बसलात मोदीजी तर तुमची लोकप्रियता किती आहे हे कळेल हे बरोबर आहे तुम्ही लोकप्रिय आहात मी मान्यच केलेलं आहे तुम्ही उत्तम सेल्समन आहात तुम्ही मार्केटिंगचे वस्ताद आहात पण तुम्ही चांगले पंतप्रधानात हे सिद्ध होणार नाही तुम्ही दिवे लावण्याचा कार्यक्रम घेतलात काल पाच एप्रिलला किती लोकांना माहिती होतं की सहा एप्रिल म्हणजे आजचा दिवस हा भाजपचा स्थापना दिन आहे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काल सोशल मीडियावर लिहिलं की सहा एप्रिल हा भाजपचा स्थापना दिन आहे त्याचा आणि पाच एप्रिलच्या संध्याकाळी होणाऱ्या दिवे लावणीचा काय संबंध आहे मोदीजी आम्हाला याचं उत्तर हवं आहे भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यासाठी करोनाच्या काळात ही तुम्ही राजकीय दिवाळी साजरी केलीत का या प्रश्नाचं उत्तर आहे कारण सहा एप्रिलला स्थापना दिन आणि तुम्ही पाच एप्रिलला हा कार्यक्रम जाहीर करतात यात काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं प्रत्येक गोष्टीचा राजकीय वापर करून घेण्याची भाजपची आणि तुमची वृत्ती आहे पण कुठेतरी संयम बाळगा मोदीजी ज्या मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे त्या एकाही मुख्यमंत्र्याला तुम्ही कालच्या दिवे लावणीची घोषणा करण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही एक गोष्ट तुम्ही सांगली केली अलीकडेच दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही देशाचे माजी राष्ट्रपती माजी पंतप्रधान विरोधी पक्षाचे नेते यांच्यावरून फोनवर बोललात खरं तर हे आधीच करण्याची आवश्यकता होती कारण ही आणीबाणीची परिस्थिती आहे आरोग्यविषयक आणीबाणी आहे त्यामुळे विरोधी पक्षाला विश्वासात घेणं आवश्यक होतं काही लोकांनी अशी सूचना केली आहे की या काळामध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन करावं मोदीजी तुमच्या लक्षात असेल तर नरेंद्र पंडित नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात विरोधी पक्षाचे लोक लोकसुद्धा घेतले होते त्यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी होते त्यांच्या मंत्रिमंडळात सी डी देशमुख होते त्यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेला काहीही नव्हतं आणीबाणी वगैरे पण स्वातंत्र्य मिळालं आहे पहिलं मंत्रिमंडळ आहे तेव्हा ते प्राथमिक स्वरूपाचं व्हावं आणि सर्वांना स्थान मिळावं असं मोठं मन जवाहरलाल नेहरूने दाखवलं होतं मोदीजी मला तुम्हाला विचारायचं आहे की या आणीबाणीच्या काळात तुम्ही विरोधी पक्षांना एक एक फोन केला आहे त्यांना खरोखरच विश्वासात घेणार आहात का करा एक सल्लागार मंडळ ज्यामध्ये उत्कृष्ट तज्ज्ञ असतील डॉक्टर्स असतील आरोग्य व्यवस्थेचं विश्लेषण करणारे लोक असतील आरोग्यसेविका असतील जे आरोग्याचं काम देशभर करतात हजारो लोक आहेत त्यांचे प्रतिनिधी असतील आणि त्यांचा सल्ला घेऊन या संकटाचा सामना करा दिवे नाही लावलेत तरी चालेल इव्हेंट नाही केलात तरी चालेल थाळ्या नाही वाजवल्यात तरी चालेल टाळ्या नाही वाजवल्यात तरी चालेल परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक विज्ञानाधारित कार्यक्रम तयार करा कालचं हे जे तुमचं आव्हान होतं ना मोदीजी की दिवे लावा याला कोणताही विज्ञानाचा आधार नव्हता याचा करोनाशी संबंध नव्हता यामुळे तुमच्या भक्तांचा कॉन्फिडन्स वाढेल पण करोनाचा पेशंटचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही शंका आहे आधी भीती होती की मोदीजींनी सांगितलं दिवे विजवा दिवे घालवा हॉस्पिटलमध्ये लय सुद्धा दिवे घालवतात की काय मग लोकांनी भीती व्यक्त केली हॉस्पिटलमध्ये दिवे गेले तर पेशंटचं काय होणार व्हेंटिलेटर्सचं काय होणार तेव्हा सरकारला आवाहन करावं लागलं की हे दिवे घालवू नका घरातले सुद्धा मेन स्विच घालवू नका फक्त वापरातले दिवे घालवा हे आव्हान करावं लागलं लोकांना मोदीजी काय चाललंय फार आणीबाणीची सध्या परिस्थिती आहे मी म्हणतोय आणीबाणी म्हणजे आरोग्यविषयक का आणीबाणी कारण आणीबाणी म्हटल्यावर तुमचे सुद्धा डोळे चमकतील आणि तुम्ही म्हणाल सका चला मग आता इंदिरा गांधीसारखी आणीबाणी जाहीर करू आणीबाणीची वगैरे काही गरज नाही फक्त मी इतकंच तुम्हाला सांगेन जर तुम्ही असं राष्ट्रीय मंडळ किंवा राष्ट्रीय सल्लागार मंडळ बनवलं आणि त्यांचा सल्ला घेतलात तर एक नेता म्हणून एक पंतप्रधान म्हणून तुमचं मोठे पण दिसेल हे लक्षात घ्या आपलं मन किती मोठं आहे हे संकटाच्या वेळा नेता दाखवतो आणि महाराष्ट्रात ते उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी सर्वांना विश्वासात घेतलेलं आहे एका बाजूला तुमचे भक्त म्हणतात की हा कसोटीचा काळ आहे हा संकटाचा काळ आहे तुम्ही मोदींवर टीका करू नका इथे महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर रोज टीका करतायत रोज टीका करतायत त्यांच्यावर आरोप करतायत म्हणजे मी हे समजू शकतो की देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आलेलं आहे त्यांना सरकार बनवता नाही आलं हे दुःख आजही त्यांच्या मनात आहेत ते उद्धव ठाकरेंवर खार खाऊ नयेत हे सगळं मी समजतो पण मोदीजी तुम्ही त्यांना सांगत का नाही गप्प बसा म्हणून कारण हा पाच एप्रिलचा दिवे लावणीचा कार्यक्रम होता तेव्हाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्या लोकांना आवाहन केलं की रस्त्यावर या टेरेसवर जा आणि दिवे लावा अरे मोदीजी सांगताय घराबाहेर पडू नका हे मोदींच्या विरोध सांगतो विरोधात सांगतात रस्त्यावर या मग लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला मी स्वतः नरेंद्र मोदींना टॅग करून ट्विट केलं की या माणसाला आवरा तेव्हा फडणवीसांनी आपलं जे मूळ आव्हान आहे ते एडिट केलं आणि लोकांना सांगितलं की रस्त्यावर येऊ नका बघा तुमच्याच नेत्यांची काय अवस्था आहे महाराष्ट्रात भाजपच्या एका आमदाराने दोनशे लोक जमवले आणि कार्यक्रम साजरा केला काय चाललंय भारतीय जनता पक्षाचे नेतेच तुमचं मानायला तयार नाहीत त्यांना जरा समज द्या मोदीजी ही आरोग्यविषयक आणीबाणी आहे तुम्ही जर लोकांच्या हितासाठी काम केलं तर माझ्यासारखे तुमचे टीकाकारही तुम्हाला साथ देतील इतकं ठामपणे सांगतो कारण सगळा भारत या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावा अशी माझी इच्छा आहे आता लोक एक प्रश्न विचारतात की काय होणार आहे चौदा एप्रिलला चौदा एप्रिलला लॉकडाऊन संपणार आहे का मी तुम्हाला खरंच सांगतो यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत अजून सरकारने काहीही ठरवलेलं नाही आहे नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांकडून सजेशन मागवल्या पण मुख्यमंत्र्यांनी त्या अजून दिलेल्या नाहीत सर्व मुख्यमंत्र्यांनी तरी निश्चितपणे दिलेल्या नाहीत हा लॉकडाऊन उठवावा असं काही अर्थ व तज्ज्ञांचं पण मत आहे कारण उद्योगधंद्यांवर आणि रोजगारावर मोठा परिणाम होतोय पण जे तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतात की लॉकडाऊन उठवला की प्रचंड संख्येने लोक बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढेल या क्षणाला या क्षणाला भारतामध्ये इतर राष्ट्रांपेक्षा करोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे मृत्यूची संख्या कमी आहे कारण आपण निदान मार्च एंडला तरी लॉकडाऊन जाहीर केला हा लॉकडाऊन जर आपण आधी केला असता फेब्रुवारी एंडला तर कदाचित आजपर्यंत तो संपलाही असता परंतु त्यावेळेला सरकारने तज्ज्ञांचं ऐकलं नाही लक्ष दिलं नाही मोदीजी ट्रम्पच्या स्वागतामध्ये मजगुल राहिले पण आता मला असं वाटतं की लॉकडाऊन सरसकटपणे उठवणू नये हे माझंच नाही हे अनेक तज्ज्ञांचं मत आहे याचं कारण अजून तीन ते चार आठवडे सावधगिरी बाळगावी लागणार आहेत एप्रिल पंधरापर्यंतचा काळ तर अत्यंत कसोटीचा काळ आहे आणि आपल्याला घराबाहेर पडताच कामाने जे फिजिकल डिस्टन्सिंग आहे शारीरिक विलगपण आहे दुरावा आहे तो पाळलाच पाहिजे दूर राहिलं पाहिजे संसर्गापासून मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे दाटीवाटीच्या वस्त्या आहेत तिथे रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे धारावीमध्ये पाच रुग्ण आता सापडलेले आहेत हा धोकादायक प्रकार आहे यासाठी आपल्याला अधिक काळजी पुढचे दोन आठवडे घ्यावी लागणार आहे आणि म्हणून चौदा तारखेला पूर्ण लॉकडाऊन रद्द न करता तो क्रमाक्रमाने रद्द करावा म्हणजे एका बाजूला लोकांचे जीवही वाचतील आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक व्यवहारही चालू होतील मी तुम्हाला सांगतो करोना जाणार आहे यावर माझा विश्वास आहे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं माणूस नावाची ताकद करोनाचा पराभव करणार आहे पण हा करोना माणूस नावाच्या ताकदीलासुद्धा पूर्ण बदलून टाकणार आहे पूर्ण बदलून टाकणार आहे सर्व पातळ्यांवर बदलणार आहे वेगळ्या तऱ्हेचा अभ्यास आज जगभर होतोय आणि अगदी नॉम चॉमस्कीसारखे तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की करोनाचं संकट दूर होईल पण त्यानंतर देश देशांसमोर राष्ट्रांसमोर जी संकटं उभी राहणार आहेत त्याचा सामना आपण कसा करणार आहोत हा मोठा विचार आहे करोनानंतरचं नंतरचं जग आणि करोना आधीचं जग असं जगामध्ये दोन प्रकारची जगं असा प्रकार असणार आहे करोना आधीचं जग नंतर राहणार नाही आणि नंतरचं जग काय असेल हे आज आपण सांगू शकत नाही पण प्रत्येक व्यक्तीपासून समाजापासून जगातला अंशनंश बदलण्याचं काम हा करा करोना नावाचा विषाणू करणार आहे हे विसरू नका हा विषाणू धोकादायक आहे पण तो माणसाला मोठा धडा शिकवायला निघालेला आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सुद्धा त्यांनी हताश करून टाकलेले आहे हताश इटलीचा तर मूर्खपणा इतका इतका आहे गैरकारभार इतका आहे की इटलीमध्ये त्यांच्या चुकांमुळे तो करोनाचा प्रसार वाढलेला आहे भारतामध्ये किमान तेरा झालेला नाहीये पण आतापर्यंत जी आपण खबरदारी घेतली ती अधिक घ्यायला हवी मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आवाहन केलं होतं आणि उद्धव ठाकरे हे आवाहन तर रोज करत आहेत की कृपया खरोखरच एकजुटीने रहा धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये वर्गा वर्गामध्ये समाजातल्या विविध कॉलनीजमध्ये गटांमध्ये भांडाभांडी सुरू करू नका स्वतःच्या घरात राहा घराबाहेर पडू नका सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हात धुणे वगैरे हाच करोनावर उत्तम उपाय आहे आणि पुढचे किमान चार आठवडे आपल्याला ही खबरदारी घ्यावी लागेल ही खबरदारी जर आपण घेतली आणि भारतातला करोनाच्या लागणीचा वेग जर कमी झाला आणि मृत्यूची संख्याही ज्या गतीने वाढते गेल्या चोवीस तासामध्ये चारशेहून अधिक मृत्यू झालेले आजपर्यंतचे सर्वाधिक हे लक्षात घ्या हा जर वेग कमी झाला तर आपल्याला सुटकेचा निश्वास टाकता येईल मित्र माझं कुणाशी भांडण नाही मी तुम्हाला खरंच सांगतो माझं नरेंद्र मोदींशी भांडण नाही माझा अजेंडा साफ आहे मला या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत सरकारला घेऊन जायचं आहे आणि सरकारने त्या शेवटच्या माणसासाठी हितकारक गोष्टी कराव्यात अशी माझी इच्छा आहे मी रोज प्रश्न विचारतो भक्त म्हणतात तुम्ही किती नकारात्मक झालात भक्तांना मी सांगेन तुम्ही टीका करत राहा उलट माझं बळ वाढतं त्यामुळे गेल्या सहा वर्षात हो ते तुम्ही खूप वाढवलं आहे बळ एखाद्या टॉनिक सारखी तुमची टीका आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही घाण घाण शिव्या देता खूपच गलिच्छ शिव्या देता आता मला त्याचंही काही वाटत नाही मी असं म्हणतो तुमच्या आईबापांनी तुमच्यावर संस्कार केलेले नाहीत तुमच्या संघाच्या शाखेवर संस्कार झालेले नाहीत म्हणून तुम्ही या शिव्या देता मी सर्व बाजूच्या लोकांना सांगेन भक्तांना सांगेन भक्तविरोधी लोकांना सांगेन जो माणूस शिवी देतो ना त्याच्याकडे एक्सप्रेशन नसतं त्याच्याकडे शब्द नसतात त्याच्याकडे चांगल्या भाषेत ते व्यक्त करण्याची ताकद नसते म्हणून तो शिव्या देतो नरेंद्र मोदी हे आजच्या राजकारणातले उत्कृष्ट कम्युनिकेटर आहेत ते देतात का हो शिव्या मग तुम्ही त्यांच्या अनुयायी शिव्या का देता का नरेंद्र मोदी हे तुमचे नेते नसून करोनाचा विषाणू हा तुमचा नेता आहे हे जरा एकदा स्पष्ट करा न एकदा स्पष्ट करून टाका कृपया शिव्या देऊ नका कुणालाच देऊ नका मी बघतोय उद्धव ठाकरेंची स्तुती केली तरी भाजपचे लोक शिव्या देतात आपल्याला मी उद्धव ठाकरेंचा टीकाकार आहे मी शिवसेनेचा टीकाकार आहे पण मी, मी असं मानतो की उद्या शिवसेनेने किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी योग्य काम केलं तर त्यांची स्तुती करणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आज उद्धव ठाकरे योग्य काम करत आहेत मी त्यांची स्तुती करणारच देवेंद्र फडणवीस काय आरोप करतात किंवा भाजपचे काही नेते काय आरोप करतात की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त करोनाचे रुग्ण आहेत आणि मृत्यू पालवले लोकही जास्त आहेत आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रुग्ण आणि मृत्यू का आहेत हे तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही कृपया फेसबुकवर जाऊन शिवसेनेचे तरुण नेते आहेत वरुण सरदेसाई यांचा व्हिडिओ पा त्यांनी फार उत्कृष्टरित्या सांगितले आदित्य ठाकरेंचे ते सहकारी आहेत त्यांनी फार उत्कृष्टरित्या सांगितलेले आहेत की का ही संख्या जास्त आहे ते मी पुन्हा इथे सांगत बसत नाहीत पण मला फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना तुला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे सा, की फडणवीस एकेकाळी तुमची प्रतिमा खूप चांगली होती पण अतिमहत्वाकांक्षेने आणि अति बडबडण्याच्या कर्कश बडबडण्याच्या वृत्तीमुळे तुम्ही स्वतःच पोतेरं करून घेतलं कृपया या कसोटीच्या वेळी तरी शांत राहा सरकारला सहकार्य करा तुम्ही म्हणता कर, ना मोदींना आम्ही सहकार्य कर केलं पाहिजे तुम्ही प्रश्न विचारू शकता उद्धव ठाकरे नाही सरकारलाही जसं मोदींना त्यांचे टीकाकार विचारू शकतात पण तुम्ही हे महाराष्ट्र विरोधी जे वर्तन करताय महाराष्ट्राच्या विरोधात बोलता बोलता जे बोलताय उद्धव ठाकरेंच्या विरोधात जे बोलत आहेत ते खूप लाजीरवाण आहे कृपया हे करू नका प्रत्येक आणीबाणीच्या वेळी महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहिला इतिहासामध्ये यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्र झाला जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते एस एम जोशी यांना स्वतःबरोबर घेऊन मिरवणूक काढली होती हे लक्षात घ्या ही महाराष्ट्राची परंपरा आहे तेव्हा फडणवीस महाराष्ट्राची परंपरा विसरू नका महाराष्ट्रामध्ये लावा लाव्या करू नका महाराष्ट्रामध्ये भेदाभेद करू नका आज आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्कृष्ट काम करतायत त्यांना सहकार्य द्या मोदींनी उत्कृष्ट काम केलं तर त्यांनाही सर्वजणांनी सहकार्य द्यावं असं माझं म्हणणं आहे पण जोपर्यंत ते करत नाहीत तोपर्यंत टीकाही करत राहणारच आज देशातले एवढे सगळे मुख्यमंत्री उत्कृष्ट काम करतायत आणि मोदीची इव्हेंट करतायत काय बाबा काय हे चाललंय तेव्हा मी बोलत राहणार एक तुम्हाला आवाहन करीन की करोनाग्रस्तांना करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस मेडिकल स्टाफ आणि जे सफाई कर्मचारी आहेत यांना मदतीची गरज आहे मी माझ्या फेसबुकवर किंवा ट्विटर अकाउंटवर अनेक संस्थांची नावं देतो आहेत इथे जे कामगार अडकलेले आहेत रोजंदारी कामगार यांना अन्नाची गरज आहे काही काही संस्थांनी अशी सोय निर्माण केलेली आहे अनेक कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्रात आहे गांधीजी म्हणत असत की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे ते आजही आहे तेव्हा हे कार्यकर्ते काम करतायत अशा कोणत्या तरी संस्थेशी जोडून घ्या या कामामध्ये गुंतून जा म्हणजे भलते सलते विचार तुमच्या डोक्यात येणार नाही म्हणतात ना टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप रिकाम मन हे सैतानाचं घर सा आहे तेव्हा कृपया आपल्या मनाच्या घरामध्ये सैतानाला स्थान देऊ नका आपण सर्वजण मिळून करोनाचा पराभव करणार आहोत निश्चितपणे तेव्हा कोणत्याही भंपकपणाला साथ देऊ नका कोणत्याही भंपकपणाला साथ देऊ नका राजकारणाला साथ देऊ नका आपण सर्व मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून करोनाचा पराभव करूया आणि तो होणारच आहे याची मला खात्री आहे धन्यवाद